कर्जत जामखेडमध्ये यावेळेला काय पवार वर्सेस पवार पाहायला मिळणार आहे का माझं विचारायचा प्रश्न कारण हे आहे की जय पवार मधल्या काळामध्ये तिथे गेले होते कार्यकर्त्यांच्या गाठी घेताना दिसत होते आता शेवटी त्यांचा पक्ष आहे ते मोठे नेते आहेत आणि ते माझ्याच मतदारसंघात का आता अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतील तर मग जय पवार उद्या कर्जत जामखेडमध्ये दिसतील नंतर कधी ते विदर्भात दिसतील पक्षासाठी काही करण्यासाठी ते जर तयार असतील तर फिरलं पाहिजेल अनुभव घेतला पाहिजे आणि ते अनुभव तिथे घेत असावेत असं मला वाटतं म्हणजे हा भाऊ म्हणून चालला आहे अनुभव तो घ्यावा लागतो कष्ट तर करावे लागतात पण ठीक आहे कर्जचा अमखेड थोडं आपण बाजूला ठेवू पण बारामतीमध्ये खरंच तशी काही चर्चा आहे का किंवा बारामतीमध्ये गेल्या काही दिवसापासून जेव्हा अजित पवार बोलले की त्यांची काही इच्छा नाही आहे बारामतीमधून लढण्याची तर मग खरंच जर बारामतीमधून अजित पवार लढणार नसतील तर मग युगेंद्र पवार तुमचे कॅन्डिडेट असतील का नाही कॅन्डिडेट आमचा कोण असेल तो आज तरी आपल्याला सांगता येणार नाही शेवटी तो निर्णय पवारसाहेब तिथे घेतात आता ही चर्चा का सुरू झाली अजितदादांनी ती चर्चा सुरू केली ना की के आता मी खूप वेळा तिथून आमदार झालेलो आहे आता कुठेतरी थांबलं पाहिजेल असं काही तिथे बोलले होते आणि त्यानंतर मग जयचेच कार्यकर्ते दादांना म्हणले होते की दादा आता तुम्ही थांबा आणि तुमच्या जागेवर जयला संधी द्या म्हणजे त्यांच्यातली त्यांच्यात जी चर्चा झाली होती ती मीडियासमोर आली आणि त्यानंतर ती चर्चा सुरू झाली तर शेवटी त्यांचा पक्ष आहे ते काय निर्णय घेतात ते आपल्याला बघावं लागेल आणि त्या पद्धतीची त्यानंतर मग आपली रणनीती हे पवारसाहेब ठरवतील पण तुम्ही एका कुटुंबात नाही येता तुम्ही या सगळ्यांना जवळून पाहिलेलं आहे म्हणून मी विचारतो की दादांनी असं म्हणजे जाहीर असं का बोलले असतील चुकून झालं असेल नाहीतर त्यांची जी डिझाईन बॉक्स एजन्सी दोनशे कोटी रुपये दिलेले त्यांनी सांगितलं असावं तर मग दादांनीच मुद्दा म्हणून ते बोललं असावं असे तीन कदाचित कारणं असू शकतात ओके okay, म्हणजे तुम्ही तीन कारणं द्यायला लागलेत आता सो <laughs> so, uh, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधल्या काळामध्ये पेपरमध्ये छापून येत होतं की महाविकास आघाडीने एक सर्वे केला आहे आणि त्या सर्वेनुसार कोणाच्या किती जागा येतील वगैरे असं सगळं छापून येत आहे आणि असंही बोललं जातं आहे काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या नंबरला असेल वगैरे असं बरंच काय काय छापून येत बोललं जातं आहे खरंच असा कुठला सर्वे झाला होता एक तर सगळेच पक्ष आपापला सर्वे तिथं करतात आणि आम्हीसुद्धा जो कुठला सर्वे तिथं केलेला आहे तो सकारात्मक झालेला आहे आमचा सोडा भाजपली जो इंटरनल सर्वे हा महाविकास आघाडीचा महायुतीचा जो केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीला फार कमी जागा दिसत आहेत आणि महाविकास आघाडीला जास्त दिसत आहेत तसंच आय बीचा पण रिपोर्ट हा महायुतीच्या विरोधात आहे अशी चर्चा आहे नाहीतर मग मुद्दाहून इलेक्शन पुढे ढकललं नसताना आम्हाला असं कळालं की अजितदादांचा जो पक्ष आहे त्यांनी सरकारमध्ये असणाऱ्याच मा नेत्यांच्या विरोधात तिथं आंदोलन केलं आता मग कदाचित थर्ड फ्रंटमध्ये अजितदादांचा पक्षसुद्धा असू शकतो मनसे असू शकेल आणि कुठेतरी असा प्रयत्न असणार की भाजपला मदत झाली पाहिजे लोक हुशार झालेत लोका ना लोकांना कळतं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण असणार ह्याच्यावरनं चर्चा सुरू आहे मधल्या काळात हे पण बोललं गेलं की उद्धव ठाकरेंनी म्हटलं की त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा या सगळ्या चर्चा सुरू असताना शरद पवारांनी म्हटलं की आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही आहे तुम्हाला नाही वाटत हे कार्यकर्त्यांसाठी डिप्रेसिंग आहे असं का जर तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्रीच होणार नाही आहे आम्ही विचारासाठी तिथं लढत आहोत आणि त्याच्यात समजा एक अनुभवी नेता म्हणून पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली ती योग्यच घेतली असं मला वाटतं राहिला प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांनी इच्छा व्यक्त करणे ते कुठल्या व्यासपीठावर केले जिथं पवारसाहेब होते आणि काँग्रेसचे सर्व नेते होते असं काही वेगळं एखाद्या खोलीत जाऊन कुलूप लावून तिथं अशी काही वेगळी चर्चा करून आता तो बघतोच करतो असं नाही ना ओपनली झालं पण लोकशाही तिथं पाळली आणि एका व्यासपीठावर तिथं सांगितलं की असं जर आपण एखादा चेहरा पुढे घेऊन गेलो तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आता आमच्यात धाडस आहे बोलण्यासाठी आणि ते धाडस असल्यामुळे आमच्यात वाद होणार नाहीत महायुतीमध्ये तसं आहे का आता लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काही नावसुद्धा काढत नाहीत त्या योजनेचं मग ह्यांच्यातल्या ह्यांच्यात वाद येत आहेत दुसरं कुटुंब कुणी फोडलं देवेंद्र फडणवीसांनी पार्टी कुणी फोडली देवेंद्र फडणवीसांनी पैसा कोणी लावला त्यांनी लावला दिल्लीचे ई डी वगैरे कोण हलवत आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे ह्यांचं या अजितदादांच्या पक्षाचं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं सगळ्यात मोठं काम कोणी केलं असं तर देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता पण ते ॲक्टिव्ह आहेत सागर बंगला खूप ॲक्टिव आहे तुम्ही बघितलं मोठे मोठे नेते पोलिसांना आहेत पोलिसांच्या विरोधात बोलत आहेत का सागर बंगल्याचा त्यांना पाठिंबा आहे मग आता या दोघांनी ठरवावं नाहीतर जाहीर करावं की देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली नाही तर त्यांच्या पुढारकाराने आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत आहे का त्यांच्यात हिंमत आम्ही इथं बोलतोय ना पवार साहेब आहेत सगळ्यात अनुभवी उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेस आहेत पण त्यांच्या तिघामध्ये हिंमत आहे का त्यांचा नेता असं तुम्ही मोठे मोठे नेते असं बोलताना आता बोलात पण तुम्हाला नारायण राणेंबद्दल बोलायचं आहे म्हणजे कशाबद्दल तुम्ही आता बोलत ना मोठे मोठे नेते पोलिसांना बोलतायत त्यांना धमकावताय नाही त्यांचे चिरंजीव मी काय त्यांचं नाव त्यांचं नाव पण विसरलो तुमच्या नावावर आठवलं निलेश राणे असतील नितेश राणे असतील ते काय म्हणतात हे पोलीस म्हणजे काय आजच कदाचित नितेश राणे परत पोलिसांवर बोलले काल निलेश राणे भिडले पोलिसांबरोबर आणि मग त्यात काय सांगतात की सागर बंगल्याचा आम्हाला पाठिंबा आहे मग तुम्ही संदेश काय देता तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल पण आता बोलत होतात पण मी मध्य प्रदेश इलेक्शनच्या काळात <coughs> मध्य प्रदेशात होतो त्यावेळेला तिकडे गेलं पण होतो तर बघितलं की ऐन वेळेला या लाडकी बहीण योजनेनं भाजपच्या पार्ट्यामध्ये मतं आणून दिली आणि त्यानवेला काम करून जाते हे तिथे दिसून आलेलं आहे तुम्ही कसं टॅकल करणार आहात मध्य प्रदेशमध्ये मध्ये एकच चेहरा होता चव्हाण साहेबांचा नाही त्यांनी त्यावेळेला चेहरा बदलला होता त्यांनी त्यांना तिकीटच दिलं नव्हतं तिथे तिकीटच दिलं नव्हतं चव्हाण चेहरा नाही इलेक्शन लीड कोणी केलं लीड कोणी केलं लीड सगळ्या वेगळ्या नेत्यांनी केलं कैलाश विजय वर्गी असतील अमित शाह असतील किंवा विचारा महिला चव्हाण साहेबांना काय म्हणतात मामा म्हणतात म्हणजे एक परसेप्शन तयार झालंय म्हणजे चेहरा फेस कोण झालं चव्हाण साहेब झाले होते त्यानंतर ती जी योजना लागू केली गेली ती फार स्ट्रॅटेजिकली लागू केली होती आता महाराष्ट्रात काय केलं याने सहज कॉपी केलं त्यांनी दुसरं काय केलं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा निकाल जेव्हा लागला त्याच्यामध्ये महायुतीला पराजय स्वीकारावा लागला म्हणजे एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्या राहिलेल्या त्यांच्या आल्या आणि मग असा इतका मोठा पराजय झाल्यानंतर घाई गडबडीने ही योजना आणली मग परसेप्शन काय झालंय की लोकसभेत चुकीचा निकाल लागला म्हणून विधानसभेत जिंकण्यासाठी त्यांनी ही योजना आणली पण मला प्रश्न तुम्हाला थोडा आता म्हणजे हे सगळे राजकीय प्रश्न सुरू असताना तर तुम्हाला कुटुंबाकडे आणायचं आहे अजित पवारांची तुमची शेवटची भेट कधी झाली होती एखाद्या कुठल्या तरी लग्नात गेलो होतो तिथं भेटलो होतो म्हणजे साधारण किती दिवस झाले असेल त्याला दोन तीन महिने आणि अधिवेशनात भेटलो बोललो नाही अच्छा आणि ह्या लग्नामध्ये भेटला तेव्हा नमस्कार केलं आणि काकींना अभिनंदन केलं खासदार राज्यसभेच्या खासदार झाल्यावर अच्छा प्रत्यक्षात चर्चाशी कधी म्हणजे खूप दिवसात झालेली नाही आणि मग असं सगळं असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ह्या इक्वेशनकडे तुम्ही सध्या कसं बघता कुठल्या अंगाने इक्वेशन आता ठीक आहे भाऊ आहेतच त्यांचं नातं माझ्यापेक्षा जुनं आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी इमोशन्स तिथे नक्कीच जास्त असतील आता राजकारणामध्ये सामान्य लोकांबद्दल इमोशनल झालं पाहिजे पण खूप नेत्यांबद्दल नाही ने तर असं काही बद्दल आपण जर खूप इमोशनल झालो आणि खास करून अशा पक्षाच्या नेत्यांबरोबर जे आपल्या विरोधात आहे आपण अडचणीत जाऊ शकतो त्यामुळे लोकांबद्दल इमोशन राहावं आणि राजकारण जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्याला कुठं ना कुठं तरी श्रूढ राहणं फार महत्वाचं आहे आणि ते आत्ताच्या काळामध्ये ती एक फार महत्वाची गोष्ट झालेली आहे मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग दोघांपैकी कोणाला मुख्यमंत्री बग, पदी बघायला आवडेल दादा महायुती बरोबर ते असल्यामुळे दादा मुख्यमंत्री आता होणारच नाहीत महाविकास आघाडी बरोबर जर असते नाही तर समजा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार परत येणार असतं तर दादा मुख्यमंत्री होऊ शकले असते पण पस्तीस वर्ष जो विचार त्यांनी जपला त्या विचाराला ते विचारा जर सोडून गेले असतील आणि त्यांची जी, जी ओरिजिनल स्टाईल होते कडक लगेच निर्णय घेणार स्पष्टपणे बोलणार पण आता ही जी इव्हेंट कंपनी त्यांनी घेतली दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी त्यांची जी काही के ब्रँडिंग केलेली आहे गुलाबी कलर मग शांत मवाळ तुम्ही गुलाबी शर्ट घातले आज नाही आता कुठल्या भविष्यवाले मला नाही सांगितलं घालायला मी मला वाटलं म्हणून मी तो घातलेला म्हणजे अजित पवारांना कुठल्या भविष्य वर्तमान मी माझ्याबद्दल बोलू त्यांच्याबद्दल मला माहीत नाही त्यामुळे हे जे काही आहे त्यांनी पस्तीस वर्षाची भूमिका बदलली विचार बदलले त्यामुळे मला असं वाटलं आणि खास करून बी जे पी लोकनेत्याला मोठं कधीच करत नाही कर बोलत त्यांना संपवतं जेव्हा दादा बी जे पीबरोबर गेले तेव्हा पहिलं वाक्य माझं असंच होतं मला वाईट वाटतंय एक मोठा नेता महाराष्ट्राने गमवला भाजप कधीही मित्र पक्षाला नाही तर मित्रपक्षातल्या नेत्यांना मोठं ने करत नाही उलट त्यांची ताकदच कमी करत जाईल पण तुमचं भावंडांचं इक्वेशन कसं आहे मग भावंड भेटत तर असतील युगेंद्र भेटाल पण जय आणि पार्थ लास्ट टाइम कधी भेटलो आठवत नाही लग्नात कदाचित पार्थ होता त्याला भेटलो होतो लास्ट टाइम कधी भेटला म्हणजे हे किती जोनी हे आहे दोन महिन्यापूर्वी आता एकमेकाला टी व्हीवर आम्ही जास्त बघतो अच्छा म्हणजे व्हीत न कळतंय कोण काय करतंय कुठे जातंय कोणाच्या मतदारसंघात कोण कौन फिरतंय कोणाच्या सांगण्यावरनं फिरतंय ते वेगळं आम्हाला कळतं पण ते म्हणजे मग हे शरद पवार आणि तुमचं कुटुंब म्हणजे तुमचे आई वडील आणि तुमचं कुटुंब आणि अजित पवार आणि त्यांची दोन मुलं हे पूर्णपणे दुभंगले का आता भाजपाला जे पाहिजे होतं ते त्यांनी केलं पण भाजपची इच्छा अनेक वर्षांपासून होते ती अस्तित्वात घडून आणण्यासाठी आपल्याच लोकांनी मदत केली हे वाईट वाटतं पण म्हणजे हे सगळं तुमचं म्हणणं की तुम्ही इनडायरेक्टली म्हणता की दुभंगला आहे कोड़ो, की नाही पण मग ते भाजप निमित्त मात्र झालं की त्याची चर्चा किंवा त्याच्या त्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आधीपासून घडत होत्या दादा काही अडचणी असतील आणि त्या अडचणीच्या समोर त्यांना जायचं नसेल आणि मग कदाचित त्यांनी ऍडजस्टमेंट केलं असावाताशी आणि सगळ्याशीच संवादाची दारं बंद मी तर फार छोटा आहे ते मोठे नाही पस्तीस वर्षाचा अनुभव आहे माझं वयच सा अडोतीस आहे त्यामुळे आणि पवारसाहेबांचा अनुभव साठ वर्षाचा आहे त्यामुळे साठ वर्षाचा अनुभवी व्यक्ती हा पस्तीस वर्षाचा अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून उद्या काय झालं तर मला नाही सांगता येणार राहिला प्रश्न माझा मी तर काय संघर्ष करतोच सो माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला ही आत्ता जी स्थिती आहे पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची ती तशीच पुढे पाहायला आवडेल की ते सगळं एकत्र आलेल तुम्हाला बघायचं आहे नाही मी एवढंच तुम्हाला सांगेल की त्या त्या परिस्थितीमध्ये जे काय आपल्याला चांगलं करता येईल ते आपण केलं पाहिजे आता समजा दोन टीम असतील तुम्ही एका टीममध्ये टीम टीम मी एका टीममध्ये आता माझ्या टीममध्ये मी सातवा आठवा डाऊन जायचो कारण माझ्या आधी खूप अनुभवी खेळाडू होते आता या खेळाडूंना तुम्ही मॅनेज केलं आणि तुमच्याकडे घेतलं आता मी तर सातव्या ठिकाणीच होतो ना आता वरचे सात सहा हो लोकं जेव्हा गेले तेव्हा टेक्निकली मी एक दोन नंबरला आलो आता माझा प्रामाणिकपणा काय की नीट खेळायचं आता बॅट माझ्या हातात आली किती अनुभवी एखादा खेळाडू असेल किती चांगला बॉल टाकला तरी मला बऱ्यापैकी स्कोअर करता येतोय मी माझी ड्युटी करतोय मी पळून गेलो का माझ्या टीमला सोडलं का मी विचार सोडले का जे काम मला करायला पाहिजे ते मी प्रामाणिकपणे करतोय आणि ते मी करत राहणार कष्ट घेत राहणार उद्या जे काही सक्सेस होईल ते होईल टीमला जिंकवायचं इन शॉर्ट तुम्हाला आता जी स्थिती आहे ती तशीच राहावी असं वाटतंय बीबीसी असं आपल्याला वाटतं तुमच्या उत्तरातनं तरी तेच प्रतीत होत आहे बीबीसीशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू